दरम्यान सरकारला आता एकही तास मिळणार नाही असा इशारा चरांगे पाटील यांनी दिला आहे. सरकारने आपल्याकडून वेळ घेतलेला आहे, आपण घेतलेला नाही. मराठा बांधवांच्या पत्नींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं हे विसरू नका असं देखील चरांगे पाटील यांनी म्हटलंय. आपले 4 दिवस ठरले होते का, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला 1 महिना मागितला. आपण 1 महिना दिला, 10 दिवस जास्त दिले. मराठ्यांनी मोठं मन दाखवलं, सरकारचा मान सन्मान केला 40 दिवस देऊन. आता वळवळ करायची नाही सरकारनी, 1 दिवस द्या, 2 दिवस द्या, 1 घंटा सुद्धा मिळणार नाही. मायबाप मराठ्यांनो, आपल्यावर खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या. आपले खूप बलिदान गेले ते आपल्याला विसरता येणार नाहीत. अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळेन पाटलांपर्यंत, वडजे पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत बलिदान गेलेत. काकासाहेब शिंदेपासून आतापर्यंत 55 पेक्षा जास्त आपल्या बांधवानं बलिदान दिलेत. आपल्याला ते विसरून चालणार नाहीत. आपल्यासाठी त्यांच्या बायकोच्या कंपाळावरचं कुंकू पुसलं याची आठवण आपल्याला ठेवायला लागणार आहे. हा लढा शेवटचा आणि पहिला. इतक्या ताकदीनं लढायचा की मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलंच पाहिजे, इतक्या ताकदीनं आपण आता लढायचं.